आणि तुम्हाला हे माहीत आहे की मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण हे तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी 23 मार्च 1994 मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण तुम्ही ओबीसीमध्ये घेतलेलं आहे. ओबीसीमधल्या प्रगत जातींनाच तुम्ही ते आरक्षण खाऊ घातलेलं आहे, म्हणजे ज्यांचं ऑलरेडी पोट भरलं होतं त्यांनाच तुम्ही गुलाबजामुन आणि हे सगळं खायला दिलेलं आहे. प्रत्येक जातीचं सर्वेक्षण करायचं होतं ते तुम्ही केलेलं नाही, त्यामुळे घटनेच्या तत्वांचं आणि आरक्षणाच्या तत्वांचं तुम्ही पायमल्ली केलेली आहे. भुजबळ साहेब, तुमचं म्हणणं आहे की शिंदे समिती कॅन्सल करा आणि कुणबीच्या नोंदी सापडल्या त्या कॅन्सल करा. तुम्ही हे का बोलताय माहितीये का, की तुमच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि तुम्हाला हे माहीत आहे की मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण हे तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी 23 मार्च 1994 मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण तुम्ही ओबीसीमध्ये घेतलेलं आहे आणि ओबीसीमध्ये पण तुम्ही सगळ्या ओबीसींना न्याय दिलेला नाही. ओबीसीमधल्या प्रगत जातींनाच तुम्ही ते आरक्षण खाऊ घातलेलं आहे, म्हणजे ज्यांचं ऑलरेडी पोट भरलं होतं त्यांनाच तुम्ही गुलाबजामुन आणि हे सगळं खायला दिलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठ्यांच्या हक्काचं जे काढलेलं आहे तिकडे घेतलेलं आहे ते परत तुम्हाला द्यायची वेळ आली म्हणून तुम्ही अशा प्रकारचा दंगा करताय. आणि दुसरी गोष्ट, दर 10 वर्षांनी प्रत्येक जातीचं सर्वेक्षण करायचं होतं ते तुम्ही केलेलं नाही, त्यामुळे घटनेच्या तत्वांचं आणि आरक्षणाच्या तत्वांचं तुम्ही पायमल्ली केलेली आहे फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. आणि आता 3 जानेवारीला मुंबई हायकोर्टात ते उघड होणार आहे की तुम्ही कशा प्रकारे आरक्षणाचा दुरुपयोग केलेला आहे.